आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील प्राथमिक माध्यमिक CBSE स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी सैनिक मित्र परिवाराच्या सहकार्याने सीमेवर आपल्या भारत मातेचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी सलग 17 वर्षे राख्या आणि शुभ संदेश पाठवत आहेत. याही वर्षी विद्यार्थिनींच्या हस्ते सैनिक मित्र परिवाराचे आचार्य हेमंत मावळे यांना सुपूर्त केल्या. विद्यार्थिनींनी पाठवलेल्या शुभसंदेशाला जवानांकडून पत्राद्वारे मिळालेली पोहोच ही इतर मिळालेल्या भेटवस्तूंपेक्षा एक अमूल्य ठेव आहे. त्याचबरोबर भविष्यात सैनिक होऊन भारत मातेची सेवा करायची आहे असे विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले. माझं नाव मयुरी विनोद वंजारे. मी अभिनव स्कूलमध्ये शिकत आहे 10 CBSE. आज मला खूप आनंद झाला हा कार्यक्रम बघून, कारण की पहिल्यांदाच मी माझ्या करिअरमध्ये हे सगळं बघितलं आहे की ह्या स्कूलमध्ये 17 वर्षापासून राखी पाठवली जाते सैनिकांना, आणि असं खूप आनंद होतो त्यांना आपण राखी पाठवून, त्यांनाही आनंद होतो आमच्याकडून राखी मिळून त्यांना वगैरे. माझं नाव समीक्षा प्रसाद आहे, मी स्टँडर्ड 10 आहे. माझं नाव गायत्री पाटणकर, मी स्टँडर्ड 10 D. आणि ते जे सरांनी स्पीच दिलं खूप आम्हाला इन्स्पायर झालं. आता थोड्याच दिवसात रक्षाबंधन येणार आहे, त्या बाबतीत आम्ही त्यांना पत्र लिहून पाठवले, ज्यात आम्ही खूप प्रेम भावना त्यात आम्ही लिहिलेली छोटीशी राखी होती. आज ते सर येऊन आम्हाला खूप उत्साहित करून गेले की रक्षाबंधन किती महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलेले 4 शब्दात आम्ही खूप इन्स्पायर झालो, आणि ते राखी पाठवणे त्यांच्यात आमची भावना सगळी जी प्रेम ते सगळं जुडलं आहे. आता पुढच्या वेळेससुद्धा पाठवताना आम्ही हे सगळं लक्षात ठेवून पुन्हा त्याच जोमात आम्ही हे उत्साह साजरा करू.